आपल्या राज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जितक्या तीव्रतेने आणि जितक्या मोठ्या संख्येने हे डॉक्टर नर्सेस पुढे येतील असं वाटलं होतं तेवढ्या मोठ्या संख्येने आलेले नाही ती वस्तुस्थिती आहे काही काही जिल्ह्यांच्यामध्ये चांगलं झालं काम सत्तर ऐंशी टक्क्याच्याही पुढे गेलं तर काही जिल्ह्यामध्ये अजूनही पन्नास साठ टक्क्याच्या जवळपास ही फिगर आहे आणि पोलीस आणि बाकीची यंत्रणा ते स्वतः पुढे येत आहेत परंतु अजूनही त्याच्यात पाहिजे तेवढी प्रगती झालेली नाही राज्याची कम्पेअर टू अदर स्टेट म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये ओडिशासारख्या राज्यात खूप चांगलं काम झालेलं आहे तर त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याला अधिक जोमाने काम करावं लागेल हे नक्की आहे मात्र पण सर जसं तुम्ही उदाहरण दिलं एका राज्याचं चा तिथे चांगली टक्केवारी तर तुम्हाला काय वाटतं कुठे राज्य कमी पडतं आहे कशामुळे ही टक्केवारी कमी होती आहे काय झालं आपलं राज्य एकतर म्हणजे मोठं राज्य म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने आपण भारतामध्ये दुसऱ्या नंबरचं आपलं राज्य आहे त्यानंतर आपल्याकडे ज्या अर्बन एरियाज म्हणजे नागरी भाग आहेत शहरं आहेत तर त्याच्यामध्ये असणारे हे डॉक्टर्स नर्सेस आणि बाकीचे सर्व लोकांच्यात जरा थोडासा जास्त चोखंदळपणा आहे म्हणजे चौकशी जास्त करण्याची प्रवृत्ती मराठी माणसात जास्त आहे ही वस्तुस्थिती आहे मग हे ते चर्चा करणार मग हे वॅक्सिनच का ते का नको आणि वेगवेगळ्या जागतिक आरोग्य संघटने शास्त्रज्ञांनी काय सांगितलं फलाण्यांनी काय सांगितलं त्याचा किस पाडत राहणार जेव्हा केंद्र सरकारच्या संस्थेने म्हणजे ज्याला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया हे एका अत्यंत पॉवरफुल आणि अत्यंत महत्त्वाच्या संस्थेने या दोन्ही वॅक्सिनला एक आपलं कोविशिल्ड आहे आणि दुसरं कोवॅक्स आहे या दोन्ही वॅक्सिनला पूर्ण स्टडी करून मान्यता दिली आणि क्लिअरली सांगितले की सेफ आहे आणि नुसतं सेफ आहे नाही ते इफेक्टिव्ह आहे म्हणजे त्याचे निश्चितपणे परिणाम होतात हे झाल्यानंतर त्याच्यावरती फार चर्चा करण्याची खरी आवश्यकता नाही आहे पण आपल्याकडे चर्चा करण्यात लोकांना खूप अस रस असतो त्याप्रमाणे ते चर्चा करून राहिलेले आहेत आणि दुसरी गोष्ट तितकीच खरी की आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी सिनियर्स जसं आता मी स्वतः घेतलं मी या राज्याचा महासंचालक होतो तर मी घेतल्यानंतर आणखी चार लोकांना घ्यायला बरं वाटतं की जर एवढे सिनियर डॉक्टर्स घेतात तर त्याचाही आणखी आपल्याला लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी उपयोग केला पाहिजे पण आता आपल्याकडे काय झालं आहे ज्या लोकांना लस घ्यायची खूप इच्छा आहे आणि ज्या लोकांचा आता ऑलरेडी कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे थोडा डायबिटीस आहे हायपरटेन्शन आहे त्यांना मात्र आपण देत नाही आणि ज्यांनी ज्यांनी घ्यायनाबद्दल अशी ही बौद्धिक कसरत करण्याचा कार्यक्रम चालला मग आम्ही लागला अरे या बाबा घ्या बाबा घ्या बाबा तर आता आम आम्ही असा तांत्रिक सल्ला राज्य शासनाला दिला की तुम्ही केंद्र सरकारला सांगा की एकाच वेळी आपण तिन्ही ग्रुपच्या लोकांना देऊ आरोग्य क्षेत्रातले लोकांना देऊ फ्रंट लेवलच्या वर्कर्सना देऊ आणि जे लोक सर्वसामान्यतः या लसीबद्दल उत्सुक आहे त्यांना आता आपण डिनाय करू नये त्यांना द्यावं असा आता आम्ही आग्रह धरतो आहे सर असा आरोप केला जातो आहे राज्य सरकारकडनं सुद्धा की केंद्राकडून ज्या वॅक्सिन्स येणं आहेत तो ये त्या कमी आल्या त्यामुळे लोकांना तितक्याशा देता येत नाही आहेत त्याची त्याचा पुरवठा कमी होत आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं पण केंद्र सरकारने पुरवठा नियंत्रित केला ही वस्तुस्थितीच आहे ते म्हणजे म्हणून मार्केटमध्ये मिळत नाही मिळणारही नाही एवढ्या लवकर त्यामुळे केंद्राचा संपूर्ण कंट्रोल मॅन्युफॅक्चरर पुण्यामध्ये कोट्यवधी डोस त्यांच्याकडे तयार आहेत पण त्याचं रिलीज जोपर्यंत केंद्र सरकार करत नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र शासनाला काहीच करता येत नाही त्यामुळं नियंत्रित सप्लाय हा केंद्राने या व्हॅक्सिनचा के ही वस्तुस्थिती आहे पण एक नक्की की हे सगळं करत असताना कॅल्क्युलेशन करून जसं आता तीस कोटी लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं म्हणजे तीस इंटू टू साठ कोटी डोसेस उपलब्ध पाहिजेत ते देशामध्ये दे नक्की कारण आपल्याकडे दोन मॅन्युफॅक्चर आज आहेत इव्हेंच्युअली आणखी येतील आणि वॅक्सिनची उपलब्धतेच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका शंका अजिबात नाही आपले वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर आणि ही जर हे जर ॲप आलं तर त्यावरून ज्याला आवश्यक असेल त्याला मिळणार याची मला खात्री आहे म्हणजे त्या लोकल लाईनीत उभे आहेत आणि अजिबात व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग होत नहीं है नाही आहे किंवा त्याचं डिमांड अँड सप्लाय ज्याला म्हणतात तसा प्रॉब्लेम यात येणार नाही याची मला खात्री आहे सर आत्ता जर सध्याची राज्याची परिस्थिती बघितली तर केसेस वाढत आहेत आणि सुरुवातीपासूनच राज्यामध्ये सर्वाधिक केसेस होत्या त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं की अजून काही डोस राज्याला मिळणं अपेक्षित आहे जे वैक्सीनेशन सुरू आहे त्याचा वेग वाढवायला हवा कारण आपण मगाशी जसं म्हणालो की अनेक सामान्य नागरिक आहेत को ऑर्बिटेटी असलेले किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना लस हवी आहे पण ती त्यांना मिळत नाही आहे आणि ती कधी मिळेल याच्याबद्दल त्यांना प्रश्न आहे नक्की आमचा आग्रह आहे की एकदा तुम्ही जे काही आपण रजिस्ट्रेशन करू तितक्या लोकांना डोस मिळवण्यासाठी लागणारी जे काही सप्लायज आहे ते वाढवलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आत्ता जे काही केंद्र सरकार कोटा आपल्याला देतोय त्याच्यामध्ये भरीव वाढ करावी लागेल आणि त्याशिवाय आणि कसं आहे शेवटी सगळ्यांचीच याच्यावरती आपण बाजू सगळ्यांचीच बाजू आपण मांडतो आहे त्याच्यावर सगळ्यांचाच आग्रह आहे कालच्या बैठकीमध्ये पुण्याचे खासदार महोदयसुद्धा होते त्यांचाही आग्रह आहे म्हणजे जनप्रतिनिधींचा आग्रह आहे लोकांचा आग्रह आहे आणि मॅन्युफॅक्चर रेडी आहे त्यामुळे केंद्र सरकारला काही अडचण असायचं कारण नाही आहे तुम्हाला वाटतं की का देत नाही आहे केंद्र सरकार कारण जर जसं तर म्हणतं आहे की मॅन्युफॅक्चरांकडे ते तयार आहे मागणी आहे व पुरवठा का होत नाही आहे हा मिलियन डॉलर प्रश्न आम्हालाही आहे त्याच्यातले काही शंका कुशंका आमच्या डोक्यात आहेत पण ते सगळ्यांच्या समोर मांडता येत नाहीत पण हे नक्की की याच्यात काहीतरी तिथल्या लेवलवरती काहीतरी त्यांचं प्लॅनिंग आहे त्या अगोदर असं सांगण्यात आलं आम्हाला अरे थांबा थांबा हा इमर्जन्सी परमिशन मिळालेला आहे म्हणजे ज्याला फेज थ्री ट्रायल्स न झालेल्या आहेत म्हणून आपण काळजी घेतो आहे आता कालपर्यंत आपण एक कोटी दहा लाख लोकांना हे व्हॅक्सिनेशन केलं आता कसले तुम्ही फेज थ्री ट्रायल करता कुठल्या मॅन्युफॅक्चररनी फेज थ्री ट्रायलमध्ये एवढे व्हॉलंटियर्स घेतलेत आणि या फेस थ्री ट्रायलमधनं काय निष्पन्न होईल त्या एक कोटीतनं निघालं आहे ना आज भीतीला या देशामध्ये एक कोटीपेक्षा अधिक लोकांना व्हॅक्सिन घेतलेलं आहे त्यातल्या एकाही व्यक्तीचा डायरेक्ट मृत्यू या व्हॅक्सिनने झाला हे सिद्ध झालेलं नाही याच्यापेक्षा आणखी काय सेफ्टी पाहिजे त्यामुळं सगळा डेटा आहे तर त्या मुद्द्यावरती काही फार महत्त्व द्यायचे कारण मला वाटत नाही दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की ह्याचा काळाबाजार होईल लोक होर्डिंग करतील आणि करतील आपल्याकडचे कर काही लोकं भारी आहेत आमच्याच खात्यामधल्या म्हणजे आरोग्य खात्यामधल्या एका एम डब्ल्यूने एका जिल्ह्यामधल्या चार ते पाच व्हायल चोरल्या आणि खाजगी डॉक्टरला विकल्यासुद्धा म्हणजे आप आपल्याकडे हुशार मंडळी आपल्या देशात त्यांची संख्या कमी नाही आपल्या राज्यातही आहेत म्हणजे काळाबाजार होणार नाही चोऱ्या होणार नाहीत याची काही आपण खातरजमा देऊ शकत नाही पण त्याच्यावर काउंटर मेजर्स करू शकतो चेक्स अँड बॅलन्सेस करू शकतो पण कुणीतरी एखादी व्यक्ती चोरी करेल कुणीतरी काळाबाजार करून म्हणून लोकांना द्यायचंच नाही असंही विचार करणं चुकीचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की तारतम्य बाळगून बॅलन्सिंग ॲक्ट करून हे व्हॅक्सिन किंवा ह्या या लसी आता सर्वसामान्याला पुढच्या महिन्यात मिळाल्याच पाहिजे असा आमचा आग्रह आहे प्रत्येक माणूस प्रत्येक फॅमिली ह्याला कुठल्या ना कुठल्या कधी ना कधी आजाराला तोंड द्यावं लागतं म्हणजे कुणीतरी डॉक्टर तुमचे असतातच ना त्या डॉक्टरांनी सांगितलं की काळजी करू नका मी स्वतः घेतले तुम्हीही घ्या त्याचा फायदा होईल तर फरक पडेल तर अशी एक डिझाईंड कॅम्पेन हे के करावं लागणार आहे अजून नक्की हे हे आपण त्या बाबतीत कमी पडलो हे मला निश्चित काही केंद्र सरकारच्या मंडळींना आवडणार नाही माझं पण जाऊ दे त्यांना आवडो की न आवडो पण वस्तुस्थिती आहे ती आहे